नमस्कार आरोग्य रहस्यमध्ये मी कविता जोशी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते म्हणजे या सुंदर विराट निसर्गाकडे पाहून नतमस्तक व्हायला होतं या निसर्गाचाच आपणही एक भाग आहोत ज्या पंचमहाभूतांनी या विराट भव्य निसर्गाची निर्मिती केली त्याच पंचमहाभूतांपासून आपलं शरीर देखील बनलं आहे आणि म्हणूनच आपलं मनसुद्धा या निसर्गाकडे धाव घेतं निसर्ग आपलं असीम सौंदर्य चहूबाजूंनी त्या सौंदर्याची तो लयलूट करत असतो मात्र या सुंदर निसर्गाचं दर्शन घेण्यासाठी आपले डोळे चांगले नसतील तर तर या निसर्गाच्या सौंदर्याचा काय बरं उपयोग आणि म्हणूनच डोळ्याच्या उत्तम आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य रहस्य या आपल्या पुस्तकात दामले गुरुजींनी काही आरोग्य टिपांचा समावेश केला आहे या टिपांचं वाचन आणि त्या संदर्भात चर्चा आज आपण आपल्या भागात करणार आहोत दामले गुरुजी म्हणतात डोळ्यात नियमितपणे काजळ घालावं आता हे काजळ घरच्या घरीसुद्धा तयार करता येतं तुपाचं निरांजन करावं म्हणजेच निरांजनामध्ये कापसाची वाद घालून त्यात तूप घालून ज्योत पेटवावी आता या ज्योतीवर ताम्हण उपडं धरावं या ज्योतीची जी काजळी तांबणामध्ये साठते तांबणावर साठते त्या काजळीमध्ये शुद्ध मध एकत्र करून मिसळून हे मिश्रण एका डबीत भरून ठेवावं हे झालं उत्तम प्रतीचं काजळ तयार आता हे काजळ नियमितपणे डोळ्यात घालावं म्हणजे डोळ्याच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम सांगितलेलं आहे डोळे जर दुखत असतील डोळ्यांची आग होत असेल डोळ्यातून पाणी येत असेल तर एक चमचा धणे ज्याला सुकी कोथिंबीर असंही म्हटलं जातं हे एक चमचा धणे चार चमचे पाण्यात भिजवून त्याची पुरचुंडी बांधून ती वारंवार डोळ्यात ठेव डोळ्यांवर ठेवत राहावी डोळ्यांची आग होत असेल तर एरंडेल तेल किंवा गाईचं तूप डोळ्यात काजळाप्रमाणे घालावं डोळे सुजले असल्यास आस, एक चमचा त्रिफळा चूर्ण पाण्यात कालवून बंद डोळ्यांवर बाहेरून लावावं डोळ्याभोवती आणि डोळ्याखालीसुद्धा काळी वर्तुळ असतात या वर्तुळांवर उपाय म्हणून वरीच्या तांदुळात दुर्वा वाटाव्यात आणि ते मिश्रण डोळ्यांना लावावं किंवा गावठी खोबरेल तेलाचा हलक्या हाताने डोळ्यांना वरून मसाज केला तरी फायदा होतो त्याचप्रमाणे जायफळ दुधात उगाळून हा लेप जरी या काळ्या वर्तुळांवर लावला तरी त्याचा परिणाम चांगला दिसून येतो अगदी साधा मधसुद्धा या काळ्या वर्तुळावर लावलं तरी काळी वर्तुळं कमी व्हायला मदत होत असते मंडळी या सुंदर निसर्गाचं आणि निसर्गाच्या प्रत्येक रूपाचं डोळे भरून दर्शन घ्यायचं असेल तर डोळ्यांच्या आरोग्यासाठी दामले गुरुजींनी सांगितलेला टिपा नक्की लक्षात ठेवा आजच्या भागात इथेच थांबूया आरोग्य रहस्याच्या पुढच्या भागात पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद